गणेश बंदा सल तेरे खा तेरे मैं माइक की वजह से बदनाम हूं फिर भी तू बदनाम करे तो मैं क्या करू मैं गणेश जी गणेश जी मैं गणेश जी सिंगल चॉइस करेक्ट जी दो हजार एक प्यारे बच्चों वेलकम बैक टू द फैमिली ऑफ सक्सेस साइंस एकेडमी एज यू गाइस नो दैट यू किड्स आर नॉट जस्ट द पार्ट बट द हार्ट ऑफ सक्सेस साइंस एकेडमी आई एम आल्सो एनकरेज्ड बिकॉज ऑफ यू

इफ रेडियस ऑफ द पाईप इज पाच सेंटीमीटर पाईप ची रेडियस आहे पाच सेंटीमीटर आहे रेनॉल्ड नंबर इज ऑफ ऑर्डर रेनॉल्डचा नंबर ऑर्डर विचारलीय तुला आठवतोय का सगळ्यांना क्लास इलेवन गुरुजी कुछ बोलो क्लास वाला बोलने का कोई पाप मत करो दे आर आस्किंग ऑर्डर मीन्स पावर ऑफ टेन ठीक आहे ना सो ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड नावाची कन्सेप्ट होती तर त्यासाठी तुमचा नंबर झिरो पॉईंट पाच आणि पाच याच्यामध्ये पाहिजे आणि काय जी, जी दहाची पावर येईल ती येईल चलो आय एम अज्युमिंग सगळ्यांना हा क्वेश्चन आला ठीक आहे बेटा बालमित्रांनो हे जे लिटर आहे ओके व्हॉल्युमच्या होती स्क्रीनशॉट काढून घे व्हॉल्युमच्या बाबतीत जे कन्व्हर्जन आहे भरपूर स्टुडंटला हे कन्व्हर्जन कळत नाही माझ्या बालमित्रांनो व्हॉल्यूम जेव्हा लिटर्स मध्ये दिलेला असतो बरं का म्हणजे रेट ऑफ फ्लो ऑफ वॉल्यूम दिला लिटर मध्ये आणि तुम्हाला लिटर नाही मीटर क्यूब लागतं युनिट काय मीटर क्यूब अशा वेळेस काय करायचं सा। मी सांगतो तसं सा इमॅजिनेशन करायचं सगळ्यांनी लिटर आहे त्याला कशात करायचंय मीटर मध्ये तर बेटा लक्ष दे एखादा बॉक्स जशी पाण्याची बाटली असते का नाही तुमची तसं एक मीटर क्यूब छीक ठीक ठीक एक मीटर हा थ्री पॉईंट ट्वेंटी एट फीट आहे छीक ठीक छिक फीट मीटर एखादा क्यूब असं इमेजिन करतोय किती एक मीटर क्यूबचा एक मीटर क्यूब लेंथ ब्रिड हाईट जे तीन डायमेन्शन आहे छीक, छीक 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 ठीक आहे ना एक मीटर क्यूबचा बॉक्स तुमच्या समोर असेल तर त्यामध्ये एक हजार लिटर पाणी बसतं किती बसतं एक हजार लिटर एक बाटली दोन बाटली तीन बाटली चार बाटली एक हजार लिटर पाणी बसतं कशामध्ये एक मीटर क्यूबच्या बॉक्समध्ये ठीक आहे एक मीटर क्यूबच्या बॉक्स मध्ये किती पाणी बसत बेटा एक हजार लिटर पाणी मावत किती पाणी मावत एक मीटर क्यूबच्या बॉक्स मध्ये अरे बोलो ठीक छीक छीक छीक, छीक स्क्रीनशॉट घे किती पाणी बसत बेटा याच्यात एक हजार लिटर स्क्रीनशॉट घे चला कॉन्सेप्ट क्लिअर आहे कॉन्सेप्ट क्लिअर आहे मला सांगा एका मीटर क्यूब मध्ये हजार लिटर म्हणजे ची पॉवर तीन लिटर ठीक आहे या पद्धतीने आपण कन्वर्ट करू शकतो आता लक्ष देत एक पाईप आहे सा मुन्नासा प्यारासा पाईप यू आर हॅव्हिंग रेडियस छोटू आर किती दिली बेटा फाईव्ह सेंटीमीटर आणि चीक 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 ह्याच्यातनं काय होतय वॉटर फ्रॉम इज कमिंग एट द रेट ऑफ हंड्रेड लिटर काय दिलंय मला हे काय दिलंय वॉल्युम पर टाइम अरे बरोबर का नाही वॉटर इज कमिंग आउट पाणी खाली पड़ते रेट ऑफ फ्लो ऑफ व्हॉल्यूम दिला काय दिला रेट ऑफ फ्लो ऑफ व्हॉल्यूम दिला रेट ऑफ फ्लो ऑफ व्हॉल्यूम दिला किती दिला हंड्रेड लिटर पर मिनिट राईट हंड्रेड पर मनिट पर मैं लीटर नहीं पाजे मैं मीटर क्यूब पाजे मैं एक गोष्ट महती है एक मीटर क्यूब मध्य एक हजार लीटर दहाँ पानी तो। <laughs> बरबर का नहीं बाल मित्रो मग एक लीटर बर का एक लीटर दहा ची पावर इकड़े जाए ना माइनस तीन होना क्या सो एक लीटर दहा ची पॉर मैनस तीन अच्छा मैं ये कन्वर्ट करू का बेटा बघ हंड्रेड म्हणजे दहाची पॉवर तीन गुणिले दहाची पॉवर मायनस तीन नीट लक्ष दे दहाची पॉवर मायनस तीन मग लिटरचे काय झाले मीटर क्यूब बर खाली काय भागिले मिनिट मला काय पाहिजे पर सेकंड व्हॉल्यूम फ्रॉम पर सेकंड कुठलाही असू दे मिनिटने ठेवायचे त्याला पर सेकंड ठेवायचं काय ठेवाय ठेवायचं पर सेकंड म्हणजेच भागिले एक मिनिट म्हणजे किती बेटा सिक्स्टी सेकंड सो मीटर क्यूब पर सेकंड इथपर्यंत मी आलो सो ऍट द एंड आय वुड लाईक टू राईट दॅट दहा जी पॉवर दोनातून तीन गेला मायनस वन अपॉन सिक्स्टी आता याला एक काम करू का वन अपॉन चल याला असंच ठेवतो वन बाय सिक्स करतो बर का गुणिले जी पॉवर दोनातून तीन गेला मायनस एक आणि सिक्स्टीला सहा गुणिले टेन असं असले तुम्ही अग्री सो विच इज इक्वल टू वन बाय सिक्स ला मी असलो का झिरो पॉइंट ची काही गरज नाही चल वन बाय सिक्स ठेवा पण याला पुढच्या पुढे पाहू काय जे असेल ते वन बाय सिक्स इन टू टेन ची पॉवर खालून वन आहे वरती होईल मायनस टू ओके मीटर क्यूब पर सेकंड चला इथपर्यंतच ठेवू हो तुम्ही याला लय लोड नाही घ्यायचा डोक्याला पुढच्या पुढे पाहू काय असेल ते वॉटर इज कमिंग एट द रेट चला डी व्ही बाय डी टी काढला इफ रेडियस ऑफ द पाईप इज फाईव्ह सेंटीमीटर अग्री चला आर इज इक्वल टू पाच सेंटीमीटर सो मित्रांनो

घेतला का रे स्क्रीनशॉट आज आशिलेश पण आहे गुड मॉर्निंग आज रेग्यु नवीन कॅन्डिडेट्स कोण आहे आपल्याकडे एच पी कोण आहे रे एच पी अरे एच पी कोण आहे रे एच पी वन बाय सिक्स इन टू टेन ची पॉवर मायनस टू आहे ना हे लक्षात ठेवा आपण बरं का बरं हे काय डी व्ही डीटी डी टी आहे ना आपला हा बाल मित्रांनो मला पाहिजे व्ही सी आणि हा कोण आहे डी व्ही वाय डी टी राईट हे बघ माझ्याकडे डी व्ही बाय डीज इक्वल टू वन बाय सिक्स इंच मायनस क्यूब पर सेकंड ठीक आहे सो बेटा लक्ष दे हा माझ्याकडे आहे द द रेट एट वॉल्यूम ऑफ वॉटर इज इज फ्लोन पर सेकंड एरिया देरिया इंटू व्हॅलॉसिटी आठवारे माझ्या लाडक्या बालमित्रांनो एरिया इंटू वेलोसिटी एरिया इंटू व्हॅलॉसिटी हे शिकवलंय तुम्हाला मी काय बेटा एरिया सी का मला इथं क्रिटिकल वेलोसिटी पाहिजे एखाद्या समस्या असू शकतं की द स्पीड ऑफ इ फ्लक्स ची कॉन्सेप्ट सो त्याला एरिया इन टू व्ही लिहायचं काही टेन्शन नाही घ्यायचं सो एरिया इन्टू व्ही सी इज वन बाय सिक्स इन टू टेन चे पॉवर मायनस टू मला पाहिजे व्ही सी सो बालमित्रांनो एरिया क्रॉस सेक्शन एरिया निघल का निघल ना का नाही निघणार पायंटू आर्च करा रेडियस आहे सो बेटा व्ही सी विल बी हाय एरिया डिवाइड होईल मी काय करतो एरिया इथंच टाकतो पाय इंटू पाय इंटू आर स्क्वेअर आर म्हणजेच काय फाईव्ह इन टू टेन ची पॉवर मायनस टू चा स्क्वेअर इज वन बाय सिक्स इंटू टेन ची पॉवर मायनस टू एग्री चला सोडवायला याला पाय इंटू पाच चा आला पंचवीस ची पॉवर मायनस चार इज वन बाय सिक्स इन टू टेन ची पॉवर मायनस टू चला हा कार्यक्रम आता मी पुसतो ठीक आहे स्क्रीनशॉट मध्ये तुमच्या आहे बर अरे सी कुठे गेला माझा व्ही सी राहिला ना व्ही सी इन टू व्ही सी इज इक्वल टू बर का सो बाल मित्रांनो मला फायनली भेटेल व्ही सी काय भेटल काय भेटल व्ही सी क्रिटिकल वेलोसिटी आय विल कशी त्या ज्या टर्म्स आहेत त्या सगळ्या भागिलेल्या जाऊ द्या हम्म सो इकडे न्यूमरेटरला कोण आहे दहाची पॉवर मायनस टू बर आणि एक दोन तीन सगळे येऊ द्या खाली पायची व्हॅल्यू तीन पॉइंट चौदा गुनिले हे पंचवीस बर का मायनस चार जशीच तशी खाली आणि हा भागीलेचा याचा सहा ऍज इट इज ठीक आहे चला फायनली मला का काय भेटलं व्ही सी येस सर व्ही सी भेटला बर चला मग आता रेनॉल्ड नंबर काढू आपण पटकन वीस ही रो लय टेन्शन नाही ऑफ करत चालायचं राऊंड ऑफ करत चालायचं आता मी तुम्हाला थोडं स्टेप बाय स्टेप शिकवतो त्याच्यामुळे जरा वेळ चाललाय टाकत चला घाबरायचं काहीही कारण नाही आपल्याला फक्त दहाच्या ऑर्डर पर्यंत पोहोचायचंय चला व्ही ची व्हॅल्यू टाकून द्या बघी वरती दिस अच्छा व्ही ची व्हॅल्यू काय होईल बघा आता दहाची पॉवर मायनस दोन आहे खालचा मायनस चार वरती जाऊन प्लस होईल मग मी त्याला सरळ सरळ लिहितो दहाची पॉवर दोन भागिले पंचवीस गुणिले सहा लिहितो दीडशे गुणिले थ्री पॉईंट फीन झालं ही झाली व्ही सी गुनिले रो डी रो कोण आहे वॉटर दहाची पॉवर तीन गुणिले डी इज द दा डायमीटर ऑफ द ट्यूब रेडियस पाच आहे मग डायमीटर किती होईल टेन सेंटीमीटर म्हणजेच दहा गुणिले दहाची पॉवर मायनस टू सर नाही कळालं अरे जेईचं आहे ना राव छोट्या छोट्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे ना हे बघा वीसी इथं लिहिला रो दहाची पॉवर तीन कारण की वॉटर आहे डी इज द डायमीटर पाच सेंटीमीटर रेडियस इज द डायमीटर किती झाला दहा सेंटीमीटर दहा दहा च पर मायनस टू का गेली सेंटीमीटर चे मीटर केले होल डिवाइडेड बाय इटा हे बघा इटा त्यांनी दिलेला होता एक पास्कल पर सेकंड त्याचा विषय झालं संपलं इथून आता एक काम कर अं बेटा हे खाली काय दिसते दीडशे गुणिले तीन पॉईंट चौदाला काय घ्यायचं फक्त तीन कन्सिडर करायचं मग खाली काय होईल ते एक भागीले आ, तीन कन्सिडर केलं तर दीडशे गुणले तीन पंधरा ते पंचाळीस साडेचारशे बरं का राऊंड ऑफ करायचं त्याला साडेचारशे ठेवायचं गुणिले दहाची पॉवर दोन आणि तीन किती झाले पाच आणि एक किती झाले सहा तुम दोन गेले चार ॲग्री ना बेटा ओके सो so, दहाची पॉवर चार विल बी दी फायनल आन्सर कस आता मला सांग वन बाय साडेचारशे आहे ना एक काम करू याला आपण दिस विल बी व्हेरी व्हेरी स्मॉल याला साडेचारशे पाचशे कन्सिडर करू आपण कारण की ती व्हॅल्यू तशी पण मरणाची छोटी आहे आपल्याला हा, व्हॅल्यू ने फरक पडणार नाहीये बालमित्रांनो सरळ सरळ दहाची पॉवर चार टिक करून द्यायला आणि पटपट बोलाय सगळ्यांना सम समजलय का गेलं डोक्याची उरून सगळं अरे बोला अरे समजलय का डोक्याचे उरून गेलं अरे समजलंय का, का? दहाची चा सर ते एच पी ला कॅमेरा नाहीये पी सी वरून करतोय क्लास कोण आहे रे हा अरे हु इज दिस एच पी हु इज दिस एच पी अरे वेदान दिसतोय तो चला पुढे जाऊया हे अरे काल सम सगळ्यांना सगळ्यांना सम समजलंय का हा हा रेकॉर्डेड व्हिडिओ परत हे बघ कन्सेप्टवर फॉर्म्युला पाठ कर पाठ पाहिजे असायला पाहिजे ठीक आहे ना आफ्टर दॅट व्हॉल्युम फ्लोन इज ए इन टू व्हॅलॉसिटी ह्या गोष्टी मी लावतोय जरा ह्या गोष्टी शिका अप्लाय करायला तुम्ही स्वतः शिकले पाहिजे बरं का आणि दन राऊंड ऑफ मी तुम्हाला खूप वेळ बोललोय भरपूर मुलं जी ज्यास मध्ये कॅल्क्युलेशन मध्ये वेळ घालवतात कॅल्क्युलेशन मध्ये वेळ घालवायचा नाही डोंट वेस्ट युअर टाइम ऑन कॅल्क्युलेशन ठीक आहे जस्ट राऊंड ऑफ ची टेक्निक वाढवा बर चला आता पुढचा क्वेश्चन आहे विच वॉज आस्ट इन नीट दोन हजार एकोणावीस ओके दोन हजार एकोणावीस नीट एक्झाम मध्ये दिस क्वेश्चन वॉज आस्ट ठीक आहे क्वेश्चन इज ए स्मॉल होल ऑफ एरिया of cross section 2 mm square is present near bottom of is present near bottom of fully filled open open tank of height two meter rate of flow of water is nearly rate of flow of water is hmm? and the options we're having टू पॉईंट ट्वेंटी थ्री इंटू टेन ची पॉवर मायनस सिक्स कशामध्ये दिलाय मीटर क्यू पर सेकंड कशामध्ये दिलाय मीटर क्यू पर सेकंड लक्ष ठेवायचं से आपण युनिट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट दहा ची पॉवर मायनस सिक्स नेक्स्ट <sighs> बारा पॉइंट सहा गोनिले टेन ची पॉवर मायनस सिक्स मीटर क्यू पर सेकंड अँड द लास्ट इज एट पॉइंट नाईन इन टू टेन पॉवर मायनस सिक्स मीटर क्यूबर सेकंड ठीक आहे बेटा चला स्क्रीनशॉट झाला क्वेश्चनचा बाल मित्रांनो ए स्मॉल होल ऑफ एरिया ऑफ क्रॉस सेक्शन एक होल आहे ज्याचा क्रॉस सेक्शन एरिया हा दिला मला इज प्रेझेंट नियर बॉटम ऑफ फुल्ली फिल्ड ओपन टँक लगेच टँकरचा फिराला पाहिजे राह ड्रिक सर टँकर कुठं असा असतो का हे बघ झालं टँक हे ओपन टँक आहे फुल्ली फिल्ड आहे कसा आहे कसा आहे बेटा पूर्णपणे भरलेला आणि त्याला एक होल केलं कुठे केलं ऍट द बॉटम हे इथं कोपऱ्यात टुचुक ठीक आहे हे बघ हे ओरी फेस केलं मग तुला माहितीये ई ची कन्सेप्ट लागणार का नाही लागणार येस सर टू एच आहे की नाही रूट टू जी एच बर बघ फिल्ड ओपन टँक ऑफ द हाईट दोन मीटर याचा अर्थ हे होल सरफेस पासून किती मीटरला आहे दोन मीटर काय दिलं बालमित्रांनो हाईट दिली रेट ऑफ फ्लो ऑफ वॉटर काढायचा मला रेट ऑफ फ्लॉट वॉटर वॉटर म्हणजेच काय डी व्ही बाय डी काय असतं एरिया टू वेलॉसिटी मी मगाशीच बोललो ना बालमित्रांनो रेट ऑफ फ्लो ऑफ व्हॉल्यूम पर सेकंड इज एरिया एरिया इंटू झाली आपली कन्सेप्ट सर व्ही का अरे क्रिटिकल असेल तर व्ही सी लाव ई फ्लक्स असेल तर व्ही लाव इट इज एरिया इन टू वेलोसिटी अच्छा प्यारे बच्चो डू वी नो एरिया यस सर एरिया इज टू एम एम स्क्वेअर मग एस आय मध्ये करून घे ना ट्यू इन टू एम एम एक एम mm, एम हा टेन ची पॉवर मायनस थ्री मीटर आहे स्क्वेअर केल्यावर मायनस सिक्स हा झाला एरिया मीटर स्क्वेअर मध्ये स्पीड ऑफ ई e फ्लक्स

इन रूट टू टू फोर त्याला बाहेर टू टेन किती आहे रूट ऑफ टेन अप्रॉक्सिमेटली तीन हे तीन घ्यायचं राह राऊंड ऑफ राऊंड ऑफ राऊंड ऑफ बर बेदुने चार चार त्रिक बारा हे अप्रॉक्सिमेटली आन्सर आला माझं ड्र ड्र बारा गुणिले टेन ची पॉवर मायनस सहा छेक छिक छिक संपलं बोलो मजा आली मीटर क्यूबरचे मजा आली का नाही पटापट पटापट रिप्लाय करा मजा आली का नाही त्याशिवाय काय पुढे जाणार नाही मी बोला सर तुमच्या समाधाना करता असं म्हणावं लागेल ससुरा का मजाक करते हो बच्चो का अश्लेष मजा आली का अश्लेष एवढ्या सकाळी उठून लेक्चर करतोय राव अश्लेष देर मस्ट बी क्वेश्चन फ्रॉम मायन्युअन क्वेश्चन ओके सागर सर तुम्ही असल्यावर मज्जाच आहे अरे क्या बात क्या बात क्या बात चल नेक्स्ट लेवल ऑफ सम तरी द प्रणव वेदांत तेजस हे असे कॅरेक्टर नाही ठीक यश ठीके आर ऑलवेज एप्रिशिएटेड चलो हो मो फक्त आमच्या सागरचा सा आहे तुम्हाला मोहितचा तर नादच नाही करायचा राव इट्स सेवरग्रीन गोल्डन पर्सनॅलिटी सबकी जान, So next question was asked in neat twenty nineteen. Neat twenty nineteen. A soap bubble having radius, a soap bubble having radius. 1 mm is blown from detergent solution is blown from detergent solution of surface tension 2.5 into this much न्यूटन पर मीटर प्रेशर इनसाइड बबल इक्वल्स प्रेशर इनसाइड बबल इक्वल्स एट अ पॉइंट जेड नॉट बिलो फ्री सरफेस ऑफ वाटर ऑनलाईन टीचिंग मध्ये काय दिवस आले हे ऑफलाइन टीचिंग मध्ये मी तुम्हाला सांगायचो तुम्ही दनादन लिहून घ्यायचे आज टीचरवर वेळ आली दनादन दनादन लिखापडी करायची सर आमचा कसा हात दुखत असेल ना बदला लिया जायगा बिलो फ्रीज वॉटरिंग कंटेनर Feel agaya at 0 naught is equal to question mark. Chalo. First option is 1 centimeter, second is 0.5 centimeter, and the last is 10 centimeter. Chalo. This is the question. इन फ्रंट ऑफ हमारा टाइम आ गया सबका बदला बदलाय फैजल असं तुम्ही म्हणत असणार राईटिंग का कम्प्लिशन का होमवर्क का सबका बदला लेगाय फैजल काय बच्चो सोप बबल सोप बबल म्हणलं रे म्हणलं तुम्हाला एक गोष्ट करायला पाहिजे कि वाय टू मल्टिप्लाय बाय टू राईट अच्छा एक सोप बबल आहे सर कशाला मल्टिप्लाय करायचं डिपेंड आहे एरियाला मल्टिप्लाय करायचं असतं वर्क डन काढण्याच्या याच्यामध्ये इथं काय क्वेश्चन आहे ए सोप बबल हॅव्हिंग रेडियस एक एम एम एक साबणीचा बबल आहे ड्र त्याची जी रेडियस आहे रेडियस किती आहे बेटा एक एम एम इज ब्लोन फ्रॉम डिटर्जंट डिटर्जंट सोल्यूशन ऑफ द सर्फेस टेन्शन एक डिटर्जंट सोल्यूशन आहे फू त्याला ते ब्लो केलं की ज्याचं सर्फेस टेन्शन आहे टू पॉईंट फाईव्ह चालल्याची गरज नाही ठीक आहे प्रेशर इनसाइड बबल इक्वल्स हा आता आहे ह्या बबल मधला जो प्रेशर आहे इक्वल्स ऍट अ पॉइंट झेड नॉट बिलो फ्री सर्फेस ऑफ द वॉटर इन द कंटेनर म्हणजे छीक छीक छिक हा जो बबल आहे हा कुठेतरी वॉटर मध्ये बघ टाइमपास फील घ्या आपल्याला काय महत्वाचा मुद्दा सोल्युशन आहे सो बबल ज्याची रेडियस ही आहे इज ब्लोन फ्रॉम डिटर्जंट सोल्युशन याला आहे ना एका डिटर्जंट सोल्युशन मधून ब्लो केला बर त्याचं सर्फेस टेन्शन हे ठीक आहे अग्री प्रेशर प्रेशर मॅटर प्रेशरचा आहे प्रेशर इनसाइड बबल बबल मधला प्रेशर इक्वल्स ऍट अ पॉइंट झेड नॉट बिलो फ्री सर्फेस ऑफ वॉटर हा फ्री सर्फेस ऑफ वॉटर आहे आणि माझ्या लाडक्या बालमित्रांनो इथून एक पॉइंट म्हणजे काय म्हणतात मला ऍट अ पॉइंट झेड नॉट बिलो फ्री सर्फेस ऍट अ पॉइंट झेड नॉट इथं कुठेतरी ड्र हा एक पॉईंट आहे हा एक पॉइंट आहे झेड नॉट यू अंडरस्टँडिंग बेटा ह्या हाईटला येतो हाईट इज नॉट ऍक्च्युली काय बेटा चल ह्या पॉईंटचं नाव नॉट आहे ना ओके 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 नॉट बिलो फ्री सर्फिस ऑफ वॉटर इन द कंटेनर तर हा नॉट किती ही हाईट किती दे आर सेईंग दे आर आस्किंग की बाबा ही हाईट किती नो इश्यू सर क्वेश्चन समजत नाही क्वेश्चन समजत नाही आपल्याला भरपूर वेळा मी सांगतो मोर दॅन नाईन्टी पर्सेंट स्टुडंट डोंट अंडरस्टँड द क्वेश्चन मी एक टाइम पास डायग्राम काढली येस सर पुढे बघा आता लक्ष दे बेटा इथं प्रेशरचा विषय बरोबर का नाही इन साइड बबल इक्वल हा प्रेशर इक्वल करतोय कोणाच्या तरी इक्वल आहे कुठे ऍट नॉट बिलो दर्फिस ऑफ मॅटर मॅटरिज ऑफ गेज प्रेशर मॅटरिज ऑफ गेज प्रेशर कोणत्या प्रेशरने कोणाला इक्वल केलं मित्रांनो अरे बाबा बबल मधला जो प्रेशर आहे तो एक्सेस प्रेशर असतो का नाही सांगा 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 असतो का नाही तर तो गेज प्रेशर सोबत इक्वल झाला रे गेज प्रेशर सोबत हा आत्मा होता असा आमचा दिलाय रे त्यांनी क्वेश्चन मध्ये तू क्वेश्चन नीट वाचत नाही प्लीज क्वेश्चन नीट वाच सर एक्सेस प्रेशर सोप असताना टू टी बाय आर नाही फोर टी बाय आर घेतो आपण सर ओके सर गेज प्रेशरची व्हॅल्यू माहितीये री एच ठीक झेड नॉट फ्री सरफेस पासून तर खाली हाईट मोजली जाते जी नॉट इथे दिलेली आहे आणि लाडक्या बालमित्रांनो हाच तर नॉट आपल्याला काढायचा आहे सो फ्रॉम हियर झेड नॉट विल बी फोर टी बघा वरती आणि रोजी याला खाली जाईल सो जी आर ठीक so, hmm. है सो झेड नॉट विल बी फोर इन टू सगळं या साईमध्ये घ्या या साईड मध्ये काय अडचण आहे टू पॉइंट फाईव्ह इंटू टेन ची पॉवर मायनस टू अपॉन रो वॉटर एक आहे सरफेस टेन्शन नाही वॉटर थोडी डिटर्जेंट डिटर्जंट आहे राहो अच्छा रोचा काय संबंध रोचा काय संबंध रो, का रो तर घ्यावाच लागेल ना रो तर दिलाच पाहिजे लेट मी लुक एट द क्वेश्चन प्लीज हम्म अच्छा डे रो हमें दहा ची पॉर तीन घे रो 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 रो, रो इत कम साल तुम्हें वॉटर ची बी जावाईस जा। बर का ठीक है सो रो ची वैल्यू टाका दहा ची पॉवर तीन जी टू ग्रेविटी दहा बर रेडियस रेडियो कह एक मेजे दहानस तीन

मायनस टू म्हणजेच किती रे बेटा जी हिरो पॉईंट जी हिरो वन मीटर का सगळं मध्ये चाललंय परंतु बालमित्रांनो इथे छिक छिक सगळं सेंटीमीटर आहे मग आता काय करू एक मीटर हंड्रेड सेंटीमीटर अरे यस ऑर नो यस ऑर नो सो वन सेंटीमीटर बोलो मजा आली अरे बाबा अंडरस्टूड ऑर नॉट कम ऑन रिप्लाय मी अंडरस्टूड ऑर नॉट रिप्लाय मी अंडरस्टूड ऑर नॉट आपल्याला अजून जवळपास तीन चार सम घ्यायचे बोलो डन एव्हरीबडी अंडरस्टँडिंग ठीक चला पुढे आज आपल्याला किती वेळ लागू आपल्याला अजून तीन चार सम घ्यायचे नंतर मॅथ म्हणजे आजचं लेक्चर जवळजवळ मिनिमम दोन तास होईल आपण ठीक आहे कारण की आज मला वाटतं मंथ एंड डे इफ इफ आय एम नॉट रॉंग येस आणि उद्या नवीन दिवस नवीन चॅप्टर आयो बायो करायचं नाही ठीक आहे हा आज मेहनत वाला डीन आज मंथ एंड ना उद्या नवीन दिवस नवीन <laughs> चलो नेक्स्ट क्वेश्चन ओके हॉलिडे मरणाचे एन्जॉय केला तुम्ही जारी मी आजारी असताना त्यामुळे आता हॉलिडे च नाव नाही काढायचं दिवाळी पर्यंत मग मी तुमची ट्रिप घेऊन जाणार आहे Check. Question was asked in it 2019. Okay. In YouTube, as shown in figure, in YouTube, as shown, water and oil are in weapon. Hmm. As shown, water and oil are in the left side. Water and oil are in the left side and right side, respectively.

ओके अँड व्हॉट आर हिंग इज की बघ इथपर्यंत तुमचं हे ऑइल बरं का बाकीचं हे असं दाखवलंय ठीक आहे सो दिस इज युअर वॉटर दिस इज यू हॅव ऑइल ही हाईट दिली पंधरा सेंटीमीटर कोणासाठी वॉटर साठी अँड धिस इज ट्वेंटी सेंटीमीटर ओके बेटा चलो बघ दोन पॉइंट दिले यांनी इथे okay? एक पॉइंट आहे आणि इथे एक पॉइंट ऑइल मध्ये ओके एक पॉइंट ऑइल मध्ये एक पॉइंट पाण्यामध्ये ठीक आहे डेन्सिटी ऑफ ऑइल इज क्वेश्चन काय बेटा क्वेश्चन इज डेन्सिटी ऑफ ऑइल इज ऑइल ची डेन्सिटी किती व्हॉट इज द क्वेश्चन बेटा व्हॉट इज द डेन्सिटी ऑफ ऑइल अँड द ऑप्शन्स वर हॅविंग वन थ्री 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 के जी पर मीटर क्यूब एस आय मध्ये हे सगळं दादी पाहिज ओके नेक्स्ट इज साडेसातशे के जी पर मीटर क्यूब अँड द लास्ट इज वन थाउजंड के जी पर मीटर क्यूब ठीक आहे चलो <laughs> एक यूट्यूब आहे ओके गुरुजी वॉटर ऑइल यस सर हाईट हॅव बिन शोन ओके सर

G and height of the water is equal to for the oil vertical atmosphere. Drrr, so atmospheric plus rho gh. So rho density of own oil. G the gravity as the this again is same as the cheek cheek atmospheric atmospheric cancel out cheek cheek. Nantar g so the cancel will density of the oil rho of the oil will become rho of the water height of the water. भाగిले हाइट ऑफ ऑइल रो ऑफ द वॉटर आपल्याला माहिती आहे दहा ची पावर तीन हाइट ऑफ द वॉटर 15 सेंटीमीटर गुरुजी तुम्ही सेंटीमीटर जे मीटर का नाही केले बाल मित्रांनो जेव्हा रेशो आहे गरज नाही है ना कारण की दैट कन्वर्जन विल गेट कॅन्सल आउट अरे कळतंय का सेंटीमीटर मीटर तरी केले असेल 10 -3 10 3 कॅन्सल आउट रेशो असताना गरज नाही सोडवा अँड दिस आंसर विल बिकम 5 त्री 15 5 24 ओके okay. तीन बाय चार म्हणजे दहा ची पावर तीन अगुनिले झिरो पॉइंट तीस म्हणजे चार सत्तर चार पंचवीस लुक ॲट द ऑप्शन्स बालमित्रांनो मोकळं करा याला तीन गरज छिक 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 सेवन फायव्ह झिरो क्यूब येस 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 वी आर गेटिंग स्क्रीनशॉट घ्या मजा आली <laughs> इंटरेस्टिंग और बोरिंग पटापट पटापट रिप्लाई करना इंटरेस्टिंग और बोरिंग इंटरेस्टिंग और बोरिंग भरपूर समझ गए अजू बोलो इंटरेस्टिंग और बोरिंग योर इंटरेस्ट मस्ट गेट मेटेड इंटरेस्ट बना चाहिए अरे बोलो इंटरेस्टिंग और बोरिंग इंटरेस्टिंग और बोरिंग ऑनेस्ट ओपिनियन बोलो आदित्य अनुष्का संजली आई होप यू ऑल आर टुगेदर अरे इज एवरीथिंग इंटरेस्टिंग सर काल एक बबलच्या रेशोचा क्वेश्चन होता तो सॉल्व्ह करा हो, साठी दिला होता सगळ्यात गरीब क्वेश्चन होता तो सर हे सगळे सम वेगळे का असतात कारण की ते जे आणि नीट चे असतात साहिल पंधरा पंधरा लाख मुलं बसतात साहिल ऑल ओव्हर इंडिया आणि याच्यापैकी सिलेक्शन खाली एक दीड लाख असतात जे क्वालिटी असतात अलग लक्षात सो पंधरा लाखापैकी पाच लाख मुलं चांगल्या ठिकाणी शिकतात दहा लाख मुलं तुझ्या मायासारख्या असं तिकडे फिरत काहीतरी करत बसतात हा हे सम असे वेगळे थोडेसे डोक्याला त्रास देणारे असतात हम्म एव्हरी इज दे एक्झाम कुठल्याही लेवलचा तुमची पोझिशन असो पोस्ट असो करिअर असो देर इज सीईटी एक्झाम कारण की सीईटी बिकम्स क्वालिटी अच्छा सागर अरे काय राहो ते वर्क डन वालाच सम किती सोपं आहे तुला मी तोंडी सांगितलं होतं वर्क डनचा रेशो काय असतो राहो वर्क ही डेल्टा आहे बर का आणि मग म्हणजेच काय सागर वर्क इज प्रोपोर्शनल टू एरिया एरिया काय असतो आर स्क्वेअर म्हणजे वर्क इज प्रोपोर्शनल टू रेडियस स्क्वेअर सो डब्ल्यू वन डब्ल्यू टू आर वन आपण साईल त्या ग्रुपवरती टाकून दे रे आमच्या बरोबर साईल आमचा बरोबर एक सम परफेक्ट करतो डेली त्यापैकी ते एक, ते ते एक सम आहे ते ग्रुपवर टाकून दे साईल म्हणजे त्याला जमून जाईल ओके साईल सिलेक्ट करतो एक गोल्डन सम साईल सिलेक्ट करतो दररोज लकी ड्रॉ असतो त्याच्याकडं आणि मग लकी ड्रॉ मध्ये जे सम बसल बरोबर तो ते सम सोडत वन अनदर अदर इंटरेस्टिंग सम वेअर हॅव्हिंग विच वॉज नीट एक्झाम ओके टू स्मॉल स्पेरिकल मेटल बॉल्स स्मॉल स्पेरिकल मेटल बॉल्स हॅविंग इक्वल मासेस Having equal masses made from materials made from materials of densities row one and row two sub delay row one is eight times row two and have radii of and have radii of 1 mm and 2 mm respectively they are made to fall vertically फ्रॉम रेस्ट अस कहू सी इन विस्कस मीडियम ओज ओज क्विफिशंट ऑफ विस्कोसिटी फिश ऑफ विस्कोसिटी

Terminal velocities is and the options 79 by 36 79 by 72 36 by 79 39 upon 72 ठीक है चलो टेंशन लेने का जे नीट का सम डराता जरूर आहे लेकिन डरने का नाही क्वेश्चन मधून सगळ्यात आधी डेटा एक्स्ट्रॅक्ट करा अंडरस्टँडिंग क्वालिटी करा आणि जेव्हा दोन ऑब्जेक्ट असतील भीती वाटली तर काय करायचं दोन सेक्शन करायचे मी करतोय तसे ठीक आहे फटाफट फड़ सम सोप होऊन जाईल माझ्या लडक्या बार मित्रांनो दोन मेटलचे बॉल एग्री दोन मेटलचे बॉल हैविंग इक्वल मासेस त्या दोघांचा मास कसं आहे इक्वल अच्छा इक्वल मासेस बर पुढे मेड फ्रॉम मटेरियल्स ऑफ डेन्सिटीज रोवन अँड रेटू रो रोवन अँड रेटू रो रो टू ठीक आहे बेटा सो मी एक काम करू का फर्स्ट बॉल हे बघ नीट एक जमत एवढा टाइम नसतो मी तुला फक्त व्हिज्युअलाइजेशन करून देतोय फटाफट करा द्या फर्स्ट बॉल अँड सेकंड बॉल ठीक आहे बालमित्रांनो त्यांचा मास सेम आहे म्हणजे पहिल्या बॉलचं मास यम दुसऱ्या बॉलचं मास यम संपला विषय मासचा ठीक ना अच्छा आफ्टर दॅट डेन्सिटीज रो वन आणि रो टू रिलेशनशिप सुद्धा दिलं हे बघ याची रो वन इज रो रोटू ओके आणि याची रो टू डेन्सिटीचा विषय संपला हॅव रेडिया एक एम एम आणि दोन एम एम आर वन ला म्हणायचं एक एम एम आर टू ला म्हणायचं दोन एम एम मजा आली ठीक है दे आर मेड टू फॉल व्हर्टिकली हे दोघंच्या दोघं बॉल हे दोन्ही बॉल काय केले व्हर्टिकली फ्रॉम रेस्ट असे टूचुक टूचुक थोडी असत राव डुम सोडून दिले सोडून दिले फ्रॉम रेस्ट इन द विस्कस मीडियम एका मीडियम मध्ये टाकून दिले ते कर की एखाद समजा मध्ये मधाचं भांड आहे दिले ते मधाच्या भांड्यात टाकून विस्कस मीडियम मध्ये टाकून दिले होच कोइ ऑफ विस्कॉ इज जिटा

हा रेशो ऑफ दर टर्मिनल वेलॉसिटीज काय काढायचंय बेटा मला काय काढायचंय टर्मिनल वेलॉसिटीचा या दोघांचा रेशो टर्मिनल वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो थ्यू बाय नाईन आर स्क्वेअर जी बाय e इथा हेडची तिकडची पुस्तक विकिपीडियाचा रेफरन्स घेऊ नका जे कशामुळे सर अरे एका डॉक्टरवर भरोसा ठेवा एकाच टीचरला फॉलो करा एकाच कन्व्हेन्शनला फॉलो करा मग ते सोपं जाईल ठीक आहे चला इथपर्यंत आलो मी माझ्या लाडक्या बालमित्रांनो जेव्हा रेशो काढायचा आहे छिक अपॉन छिक काय करायचं तेव्हा कॉन्स्टंट कोण आहे ठ्यू नाईन उडाले बर रेडियस कॉन्स्टंट आहे का नाही गुरुजी आर वन आर टू डिफरंट आहे तिला कन्सिडर करा छोटा जी कॉन्स्टंट आहे का येस गुरुजी बिकॉज एक्सपेरिमेंट इज ऑन द अर्थ ओनली प्लॅनेट थोडी बदलले सो जी सुद्धा सेम सो छिक छीक छिक ही कॉन्स्टंट सर ईटा कॉन्स्टंट आहे का यस गुरुजी ह्याच्यासाठी पण ह्याच्यासाठी एकाच तर फ्लुईड मध्ये टाकले ना तुमचा इटा सुद्धा कॉन्स्टंट आहे गुरुजी खाली राहिला रोयस मायनस रो ही टर्म कॉन्स्टंट असेल का नाही बालमित्रांनो रोयस दोघांची डेन्सिटी वेगळी वेगळी आहे बघणार आहोत दोघांची डेन्सिटी वेगळी वेगळी आहे नाही आणि रोयफ सेम आहे नो, से नो इश्यू एका फ्लुईड डेन्सिटी डिफरंट डिफरंट आहे सो सगळ्यात अगोदर टर्मिनल व्हलॉसिटी कोणाला प्रपोशल आहे टर्मिनल व्हॅलॉसिटी कोणाला प्रपोशल आहे तर बेटा हे छीक 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 ह्या टर्म्स उडाल्या छीक एवढ्या टर्म उडाल्या का लगा कारण की त्या कॉन्स्टंट आहे इट इज प्रपोशनल ट्यू आर स्क्वेअर इंच रोएस मायनस रोएफ समजलं इथपर्यंत सगळ्यांना स्क्रीनशॉट घे स्क्रीनशॉट घे मी क्वेश्चन पुस्तक वरती फक्त ऑप्शन ठेवतो ओके चल लक्ष दे लक्ष द्या बघ आता टर्मिनल वेलोसिटी प्रोपोर्शनल कशा कशाला आपण काढलं नुसता डेटा घ्यायचा आणि टाकून द्यायचा हे बघ व्ही वन भागीले व्ही टू विल बी इक्वल टू बर का आर चा स्क्वेअर आहे सो मी असं म्हणू का आर वन भागिले आरि ब्रॅकेट ब्रॅकेटचा स्क्वेअर बर का गुन्हिले हे बघ डेन्सिटी पहिल्या भागिले दुसऱ्याची ना बघ रो वन मायनस रो एफ लुई सेम आहे भागिले रो टू अपॉन रो एफ काल का नाही राव वर अपॉन खाली ठीक आहे ना वर अपॉन खाली अच्छा इज इक्वल टू अपॉन एक आणि दोन आहे वन अपॉन टू गुरुजी तुम्ही कन्वर्ट का नाही केलं रेशो असताना कन्वर्ट करायचं नाही वेळा सांगून झालंय वन अपॉन टू ब्रॅकेटचा स्क्वेअर गुणिले रो वन

रो टू ऍज इट इज ठेव ना त्याला वाजा रोय इज झिरो पॉईंट वन रो टू ओके आता हा सोडू आपण याला बर का दिस इज इक्वल टू वन बाय टू चा स्क्वेअर काय झाला वाल मित्रांनो वन बाय फोर बनिले जे आता बघ आठ रो टू मधून पॉईंट वन रो टू गेले आठ मधून पॉइंट वन गेला सेवन पॉईंट अरे बोलणार आहोत नाईन रो टू भागीले एका रो टू मधून पॉइंट वन रो टू गेला उरला किती जीरो पॉइंट नाइन रू टू रू सुखी जा डिमल पॉइंट डिशिमल पॉइंट गायब हुई सेवेन्टी नाइन अपॉन नौ चौक छत्तीस ठीक 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 ये वी हैव गॉट द आंसर मजा आ का नहीं अरे बोला दोन क्वेश्चन होमवर्क ला का दोन तीन चार पांच क्वेश्चन होमवर्क ला का करना का होमवर्क प्रॉमिस करा माला पाप लगे नहीं तो तुम्हारा पाप, पाप लगे जो होमवर्क करना नहीं होमवर्क करना का नहीं बोलो एच पी आदित्य पलक पायल एंड सागर एंड साहल इज देर ओनलीगरी सिर एस बाकी जन राम भरोसे पायल होमवर्क करना का नहीं बेटा आमच साहिल बाग बोला ना विथ अटमोस्ट इंटीग्रिटी